वेलकम टू आदित्य केक्स अँड कुकिंग क्लास। आज आपण ही कुळदाची उसळ बनवणार आहे। कुळदाची जिलेबी तर खाल्लीच असेल, पण आता आज आपण उसळ कशी बनवता ते बघू। कुळदाची उसळ बनवण्यासाठी मी हे कुळीत घेतले आहे, याला मोड आलेले आहे। जसे आपण मटकी मूग वगैरे भिजवतो तसंच भिजवून आणि याला मोड आणून घेतले आहे। यानंतर आता आपण ते कुकरमध्ये 2-3 शिट्ट्या करण्यासाठी शिजायला लावू। कुकरमध्ये आपण याच्या 2-3 शिट्ट्या करून घेऊ, म्हणजे व्यवस्थित सॉफ्ट शिजतं। कुळदाबरोबर आपण यात फक्त पाणी टाकणार आहे 2 ग्लास आणि 1 चमचा मीठ टाकायचं आहे। कुळीत हे अतिशय पौष्टिक असतं आणि उसळ सर्वांनाच घरात आवडत असते। ही एक अतिशय छान लागते उसळ, तर सर्वांनी नक्की ट्राय करून बघा। आणि जे फर्स्ट टाईम माझा व्हिडिओ बघत असतील त्यांनी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आपण अजून 1/2 ग्लास पाणी टाकू। तर 3 ते 4 शिट्ट्या आपल्याला याच्या करून घ्यायच्या आहे। 4 शिट्ट्यांमध्ये व्यवस्थित शिजतं। आपण आता तुम्ही बघू शकता शिट्ट्या होता आहे। आता जोपर्यंत शिट्ट्या होऊन कुकर थंड होईल तोपर्यंत आपण एक कढई ठेवली आहे आपण स्टीलची, यात आपण आता मसाला परतवून घेऊ। त्यासाठी मी त्यात 3 टेबलस्पून तेल टाकलं आहे। तेलात आपल्याला टाकायचे आहे 1 चमचा मोहरी। मोहरी तडतडल्यानंतर आपण त्यात टाकू 1 चमचा जिरे आणि कांदा। जे फर्स्ट टाईम माझा व्हिडिओ बघत असतील त्यांनी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। मी हे 3 कांदे बारीक चॉप करून घेतले आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही कांद्यांचे प्रमाण कमी जास्त करू शकता। आपल्याला आता हे व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहे। त्यात आपण टाकणार आहे 1 चमचा मीठ। आपण कुळीत शिजण्यासाठी पण आधी मीठ टाकलेलं आहे, त्यानुसारच आता आपल्याला यात परत मीठ टाकायचं आहे गरजेनुसार। कांदा परत तो आहे तोपर्यंत आपण इकडे मसाले काढून घेऊ। हा एव्हरेस्टचा चिकन मसाला घेतला आहे मी। आपण 2 टेबलस्पून एव्हरेस्टचा चिकन मसाला घेऊ। तुम्ही कुठला पण तुमच्या आवडीचा मसाला वापरू शकता। हा 2 टेबलस्पून मी घरचा काळा मसाला घेतला आहे घरी बनवलेला, आणि 1/2 चमचाला पण कमी लाल मिरची पावडर, 1/2 चमचा हळद आणि 1 चमचा आपण धणे जिरे पावडर घेतले आहे। धणे आणि जिऱ्यांची मिक्स पावडर आहे ही। आपला कांदा आता परतत आलेला आहे, यात आपण 1.5 टेबलस्पून आलं लसूणची पेस्ट टाकणार आहे। आधी टाकले तर ती खाली खूप लागते, त्यामुळे आपण कांदा परतत आल्यानंतर आलं लसूणची पेस्ट ॲड करतो। हे खोबरं आणि कढीपत्ता आहे बारीक करून ठेवलेलं। मला ग्रेव्ही याची जास्त करायची आहे म्हणून मी 3 ते 4 टेबलस्पून खोबऱ्याची पेस्ट टाकली आहे। तुम्हाला जर ग्रेव्ही कमी करायची असेल तर खोबरं स्किप केलं तरी चालेल। खोबरं परतल्यानंतर आपण मग हा काढलेला मसाला आता यात ॲड करू। तो मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे, त्याला थोडंसं तेल सुटेल। आता आपले मगाचे शिजलेले कुळीत कुकर थंड झालंच असेल, ते आपण यात टाकून देऊ। टमाट्यामुळे थोडंसं पाणी सुटतं ग्रेव्हीला। आता हे शिजवलेले कुळीत आपण यात टाकू। सर्वांनी रेसिपी नक्की ट्राय करा, आणि आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। यात आता आपण फक्त मगाचं पाणी टाकलेलं आहे,
तुम्हाला ग्रेव्ही नसेल पाहिजे तर एवढं पण ठेवू शकता, पण आमच्याकडे चालते ग्रेव्ही। तर मी यात गरम करून अजून एक ग्लास पाणी टाकते आहे। भाजी करताना पाणी नेहमी गरम करूनच टाकायचं, म्हणजे त्याची टेस्ट व्यवस्थित राहते। आपली भाजी ऑलमोस्ट झालीच आहे, आता आपण त्याला फक्त 10 मिनटं कमी गॅसवर उकळू देणार आहे। गार्निशिंगसाठी वरतून कोथिंबीर ॲड केली आहे। आपण आता याला 10 मिनटाकरता शिजून देऊ। तर 10 मिनटं झाली आहे आणि आपली भाजी पण तयार झाली आहे। कुळदाची हुसळ आपण ती सर्व करू प्लेटमध्ये। सर्वांनी बनवून बघा, कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कशी वाटली ते। चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका, आणि नेक्स्ट व्हिडिओ अपडेटसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका। तर अशा प्रकारे आपली ही कुळदाची हुसळ तयार आहे। थँक्यू।